नमस्कार, मी गणेश आवारी, MH टाइम्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज इंटरनॅशनल वुमन्स डे. 8 मार्च रोजी संपूर्ण देशासह जगभरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आपल्या घरापासून तर देशाच्या विकासापर्यंत महिलांचं मोठं योगदान आहे. याच दिवशी प्रत्येकजण आपल्या पद्धतीने महिलांप्रती आदर व्यक्त करतात. या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं. आज महिला दिनाचं औचित्य साधून आज आपण एका युवतीशी संवाद साधणार आहोत. ती युवती आहे प्रगती रावसाहेब वाकचौरे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तिने घवघवीत यश संपादन केलं आणि अवघ्या वयाच्या 22व्या वर्षी त्या अकोले तालुक्यातील विरगावच्या सरपंचही झाल्या. तसेच तालुक्यात अगदी कमी वयाच्या सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. चला तर मग त्यांच्याशी आपण आता संवाद साधूया. आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रगती आहे. प्रगती, प्रथम तुला महिला दिनाच्या शुभेच्छा देतो, तसेच MH टाइम्स मराठीमध्ये देखील स्वागत करतो. प्रगती, पहिलाच प्रश्न तुला असा आहे, तुझं पहिली ते 10वीपर्यंतचं शिक्षण कुठे झालं? माझं पहिली ते 10वीपर्यंत शिक्षण धर्मवीर आनंदिगे इंग्लिश मीडियम स्कूल वेगावमध्ये झालं, म्हणजे माझ्या गावात. आणि 10वीनंतर तू कुठे बाहेर कुठे पुण्या ठिकाणी गेली असंही देखील कळते. पुण्यामध्ये तू कोणतं शिक्षण घेतलं तिकडे? मी माझी पुढचं ग्रॅज्युएशन पुण्यामध्ये केलं. बरं, BSc बायोटेक. अच्छा, आता मला एक सांग, तुझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या तू 23 वर्षाची आहे आणि ज्या आता काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकी झाल्या त्याच्यामध्ये तू सरपंच देखील झाली आहे. अगदी 23 वर्षाची एक युवती सरपंच होतीये आणि तुला त्याला जोडून एक प्रश्न असा आहे की तू राजकारणामध्ये कशी आली? तुला का वाटलं का मला आता सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये उतरायचं आहे, मला निवडून यायचं आहे आणि सरपंचही व्हायचं आहे, असं तुला का वाटत गेलं? लॉकडाऊनमध्ये मी घरी आल्यानंतरून, म्हणजे माझं शिक्षण कम्प्लीट झालं मग लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊनमध्ये मी घरी आल्यानंतर निवडणुकी लागली होती. अच्छा, म्हणजे ज्यावेळेला कोरोनाचा काळ संपूर्ण देशासह जगभरात सुरू होता त्यावेळेला तू गावाला आली आणि गावाला आल्यानंतर सरपंच जे काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या त्याच्यामध्ये तुला असं वाटलं का आता मला इथे उतरायचं आहे, कुठेतरी समाजकारण करायचं आहे, त्याच्यासाठी तू ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये उतरले? तसे माझे पप्पा राजकारणातच आहे म्हणून मी राजकारणात उतरली. अच्छा, म्हणजे तुझे जे वडील आहेत रावसाहेब रामराव वाकचौरे हे तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय देखील आहेत, तसेच दूध संघाचे ते व्हाईस चेअरमन आहे. तुलाही वाटलं त्यांच्या सोबतीने आपणही कुठेतरी समाजकारणामध्ये उतरलं पाहिजे म्हणून तू या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उतरली. आता मला एक सांग, ज्यावेळेला प्रचार यंत्रणा सुरू होते, एक तू युवती आहे, तुझ्यासोबत तुला प्रत्येक माणसांच्या गाठीभेटी घ्यायची आहे, त्यांना आव्हान करायचं आहे, त्या प्रचारादरम्यान तू महिलांना, युवकांना, युवतींना, ग्रामस्थांना काय आव्हान करत होते की तुम्ही मलाच मतदान करा? नेमकी तू त्यांना काय सांगत होते त्यावेळेला? मी माझ्याबरोबर सर्वच जे सदस्य निवडून आलेत ते सर्वांना मी सोबत घेऊन मी सर्वांचा विकास करेन, म्हणजे गावाचा विकास करेन. हा, आता गावामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक योजना करायच्या असतात, अनेक महिलांच्या ज्या काही अडीअडचणी असतात त्या सोडवायच्या असतात, विकास कामाची जी आपण म्हणतो कुठे रस्ते असेल, पाणी असेल, शिक्षणासंदर्भातल्या ज्या काही योजना असतील ह्या तुला पोहोचवायच्या आहेत, हे तू ग्रामस्थांना सांगत गेली आणि तोच तुझा तो प्रचार ठरत गेला. हो, आता मला एक सांग, या 5 वर्षामध्ये असं कोणतं ध्येय आहे की आपल्याला आपल्या गावामध्ये हे काम महत्त्वाचं करायचं आहे, महिलांसाठी हे करायचं आहे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हे केलं पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी, अशा युवतींसाठी, असं कोणकोणत्या तू विषय आता हाती घेते? म्हणजे याच्या अगोदर जे सरपंच होऊन गेले त्यांनी सर्वांनीच चांगले काम केलेले आहे गावासाठी. गावातले कामं संपण्यासारखे नसतात, जे काही पाण्याचे आपण कामं करतो ते 15 वर्षापर्यंत राहतं, त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा करावं लागतं सर्वच गोष्टी, कारण महिलांसाठी भरपूर कामे करेल, महिला सबलीकरण असेल, अशा बचत गट असेल त्यांना चालना देणं आणि बाकी पाणी वगैरे गावासाठी सर्व करेल, सर्वांना सोबत घेऊन करेल असं. आता मला एक सांग, आज महिला दिन आहे,
आणि तुमच्यासाठी म्हणजे तुझ्यासाठी अशी कोणती महिला आहे का तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तू आज तुझी वाटचाल करते? सावित्रीबाई फुले. अच्छा. आणि माझी आई. अच्छा, म्हणजे सावित्रीबाई फुले आणि तुझी आई ह्या यांचे विचार समोर ठेवून तू आता वाटचाल करते. आता मला एक सांग, महिला शक्ती, नारी शक्ती असे आपण ऐकत दैनंदिन ऐकत असतो, महिलांची सर्वात मोठी ताकद कोणती असते? महिलांची सर्वात मोठी ताकद त्यांचं कुटुंब आणि कुटुंब असतं, आई वडील भाऊ आणि ज्यांचं लग्न झाले त्यांच्यासाठी त्यांचा नवरा. अच्छा, म्हणजे सगळं कुटुंब हीच त्यांची ती एक ताकद असते, त्याच्यानंतरच त्यांना ती एक ऊर्जा मिळत असते. आणि आता मला एक सांग, आज महिला दिन आहे, आज तू वयाच्या 23व्या वर्षी सरपंच होतीये, तुझ्यासोबतच्या अनेक तुझ्या मैत्रिणी असतील, तुझ्यासोबतचे काम करणाऱ्या युवती असतील, तू यांना आजच्या दिवशी काय संदेश देईल? मी असा संदेश देईल की जे पण क्षेत्र निवडायचे ते चांगलं निवडा, त्यामध्ये चांगलं काम करा व आई वडिलांना अभिमान वाटेल असं काही करा. आई वडिलांना अभिमान वाटेल असं काम करावं. अतिशय तू एक, मला वाटतं तू एकदम नवीन आहे, कधीही मीडिया पुढे आलेली नाही आहे, मात्र त्याच्यामुळे तुला बोलताना थोडं दडपण येते, हरकत नाही. आता मला एक सांग, तुझे वडील राजकारणामध्ये आहे, ते एका संस्थेचे व्हायचेअरमन देखील आहे, ज्या वेळेला तू गावचा कारभार हातामध्ये घेतला चालवण्यासाठी आणि तू त्या खुर्चीवरती गेल्यानंतर तिथे तुझ्यावरती दडपण येत असेल, त्यावेळेला तुला तिथे कोणी मदत करत असेल, घाबरू नको काम करत राहा असं तुला सांगत असेल, आता तुझ्या वडिलांचं तुला मार्गदर्शन कसं मिळत असतं? म्हणजे मी पप्पांना लहानपणापासूनच गावाची सेवा करताना बघितले, सर्वांचे कामं म्हणजे ज्या काही अडचणी असतात त्या सोडवताना बघितले, त्यामुळं जे मला पण काही अडचण येते पप्पा मला मदत करता, मार्गदर्शन करता. आता याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर तुझे चुलते देखील त्या ठिकाणी सरपंच होऊन गेलेत, त्यांचा जो काही कामाचा अनुभव आहे ते देखील तुला मार्गदर्शन करत असतील? हो, म्हणजे करतात, पण पप्पा करतात जास्त, करतात आणि चुलते देखील मार्गदर्शन करतात. आता मला एक सांग, हे जे काही आता तू आता सरपंच आहे, एका गावची एवढी मोठी जबाबदारी आज तुला सांभाळायची आहे, तू महिलांसाठी मासिक मीटिंग असू देत किंवा वार्षिक मीटिंग असू देत याच्यामध्ये महिलांना एकत्रीकरण करण्यासाठी काही असे काही प्रयत्न सुरू आहेत का, बजेट गत चालू केलेत पाहिजेत, महिलांसाठी वेगवेगळ्या योजना असतील, याच्यासाठी तू आता कसे प्रयत्न करणार आहे? ज्या पण काही सरकारकडनं योजना येतील महिलांसाठी म्हणजे गावासाठी सर्व त्या आम्ही सर्वच आणण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू. बरं, तुला आता एक अगदी शेवटचा एक प्रश्न मी तुला विचारतोय, आज तुझं शिक्षण देखील थोडंफार अपुरं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आणि तू वयाच्या 23व्या वर्षी सरपंच झालेली आहे, तू आता गावाला कसा वेळ देणार आणि तुझ्या जे काही आता शिक्षण, जे पुढील शिक्षण तुला करायचं असेल त्या शिक्षणासाठी तू कसा वेळ देशील आता? म्हणजे आता तू सरपंच आहे, तुला ते गाव देखील चालवायचं आहे 5 वर्ष, तुझं शिक्षण देखील तुला हळूहळू पुढे न्यावं लागेल, हे तू दोन्ही कामं कशी सांभाळणार आता? म्हणजे जसं चालवतील तसं तू दोन्ही पण लक्ष ठेवूनच काम करणार नाही? हा, म्हणजे दोन्हीकडे लक्ष देईल सोबत हे करशील. ह्या होत्या वीरगावच्या सरपंच प्रगती रावसाहेब वाकचौरे, अगदी त्या नवे आहेत, वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी आपल्या गावची जबाबदारी देखील स्वीकारलेली आहे आणि 1 महिन्यापासून ती आपल्या गावचा कारभार देखील पाहत आहेत, अनेक त्यांना कामं करायची आहेत, अनेक विकास कामं करायची आहेत, तर महिलांविषयी देखील त्यांना सबलीकरण असू द्या, बचत गट असू द्या, महिला एकत्रीकरण असू द्या, त्यांच्या अडीअडचणी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या प्रयत्नशील असणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच त्या सहकारी दूध संघाचे व्हायचेअरमन रावसाहेब रामराव वाकचौरे यांचे ते कन्या आहे आणि राजकारणाचा कोणताही वारसा पाठीमागे नसताना रावसाहेब वाकचौरे हे राजकारणामध्ये आले आणि कमी वयामध्ये खूप मोठं असं विश्व देखील त्यांनी निर्माण केलेलं आहे, शिक्षण संस्था असू द्या, शून्यातून विश्व निर्माण करणारा रावसाहेब यांच्याकडं पाहिलं देखील जाते आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आज देखील प्रगती वाटचाल करीत आहेत. आज जरी त्या 5 वर्षासाठी जरी सरपंच असल्या, भविष्यात त्यांची वाटचाल देखील अशी सुरू असणार आहे,
त्याचप्रमाणे सरपंच पद सांभाळत असताना देखील शिक्षणाची देखील त्यांना जबाबदारी सांभाळायची आहे. मात्र आता एकीकडे गावाकडेही लक्ष द्यायचं आहे, समाजकारण देखील करायचं आहे आणि दुसरीकडे आपल्या शिक्षणाची देखील जे काही अपूर्ण शिक्षण आहे ते देखील अजून पुढं घेत राहायचं आहे. आज महिला दिनाविषयी त्यांनी अगदी थोडक्यात आपल्या प्रश्नांची उत्तरे देखील दिलेली आहेत. तर अपेक्षा आहे पुढील महिला दिनी ते देखील सुंदर अशा पद्धतीने सर्व प्रश्नांची उत्तरं देखील देतील आणि महिलांविषयी मोठी जनजागृती करण्याचं काम देखील ते करतील. त्याचप्रमाणे आज महिला कुठेही कमी नाही हे एक उदाहरण प्रगतीच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रतिनिधी सचिन खरातसह मी गणेश आवारी, MH टाइम्स मराठी, विरगाव, अहमदनगर.